अरे असं कशाला जोडे मारता, असेल धमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील उभारलेला पुतळा 8 महिन्यातच कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले होते. या नेत्यांनी मुंबईतील गेटवे परिसरात जोडे मारो आंदोलन केले. त्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल तर समोर या, रडीचा डाव कसला खेळताय अशा शब्दात टीका केली. या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारण करू नका. त्याच्यामध्ये आता काहींनी ते जोडे मारो आंदोलन, त्याच्यामध्ये काय ते एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचे फोटो, आणि त्याला चप्पल घेतली आणि चपलेने मारत बसले. जोडे मारो आंदोलन. अरे असं कशाला जोडे मारता, असेल धमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना. रडीचा डाव कोणी खेळत नाही. जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरू नये. त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात. जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणामध्ये आहेत, मग मिंध्या असतील किंवा अजितदादा असतील, त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही. संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांच्या जोडे मारो आंदोलनावरील टीकेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना संजय राऊतांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला. जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांच्या ताकदीचा वापर करून पळून घेतात, त्यांच्या तोंडात अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली आहे. यावरूनच आता अजित पवार गटाकडून संजय राऊतांना काय प्रत्युत्तर येते हे पाहण्यासारखं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.